लॉकडाऊन काळात व्यवसाय थांबल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांच्या नाव नोंदणीचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात 15 रिक्षा चालकांना नोंदणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. अनुदानासाठी रिक्षा चालकांना ऑनलाईन नावनोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीची सुरुवात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयात परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. ज्या रिक्षा चालकांची नावनोंदणी पूर्ण झाली आहे अशा 15 रिक्षा चालकांना प्रातिनिधिक स्वरूपात आमदार सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते नोंदणी पत्र देण्यात आलं. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपल्या कार्यालयात नोंदणी करण्यात येत असून आजरा, चंदगड, गडहिंग्लज या भागातूनही अनेक रिक्षा चालकांची नावनोंदणीसाठी अर्ज आल्याचं सांगितलं. सध्या परवानाधारक रिक्षा चालकांनाच हे अनुदान मिळतंय, पण ज्यांच्याकडे परवाना नाही ते रिक्षा चालक अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी आमदार जाधव शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. काही जे आमचे रिक्षाधारक आहेत त्यांना कुठं मोबाईलच्या ह्यात कुठं ती अडचण येऊ नये नोंदणी करताना, म्हणून आम्ही एक शहराचा प्रतिनिधी म्हणून आज इथं आम्ही नोंदणी चालू केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ केलेला आहे. आणि जे लोक याला लाभार्थी आहेत सर्वांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा आणि कुठे कोणी वंचित राहू नये ह्यासाठी हे अभियान चालू केलेलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि त्यामधनं जी लोक जे चालक आहेत रिक्षा चालक आहेत त्यांना व्यवस्थितपणे आपलं इथं फिडिंग करता येईल, त्याचं जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित फिडिंग करता येईल, ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि फिडिंग करण्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टी आज परिवहन विभागानं यासाठी पोर्टल तयार केलं असून ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम थेट रिक्षा चालकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. रिक्षा चालकांनी आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे.